युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाला आता एक महिना पूर्ण होत आलाय. युक्रेनच्या केवळ 30 तरुणांनी रशियन सैन्याच्या 64 किलोमीटर लांब ताफ्याला कसं रोखलं याची थरारक कथा काय होती ही जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी पांढरे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. रशिया युक्रेनच्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटलाय. युद्ध सुरू होण्याआधी रशियाला युक्रेनकडून रणांगणावर कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागेल आणि एक महिना उलटून गेल्यानंतरही क्यू त्यांच्यासाठी दूरच राहील याची अजिबात कल्पना नव्हती. द गार्डियनच्या वृत्तानुसार रणगाडे आणि चिलखती वाहनांनी सुसज्ज असलेल्या 64 किमी लांबीच्या रशियन काफीला युक्रेनचा ताबा घेण्यासाठी क्यूच्या दिशेने जात होते. परंतु युक्रेनच्या लष्कराच्या 30 सैनिकांच्या विशेष तुकडीने काफिल्याचा स्फोट करून त्याला वाटेत थांबवायला भाग पाडलं. आता प्रश्न येतो की रशियाच्या चक्रव्यूहाला कसं छेदलंय. युक्रेनियन एअरफोर्स युनिट कमांडरचे लेफ्टनंट कर्नल यारोस्लाव होंकार म्हणाले की युनिटच्या 30 तज्ञांच्या बाईकवर फोर्सने यात मोठी भूमिका बजावली. या विशेष तुकडीने रशियन ताफ्याला केवळ थांबवण्यास भाग पाडलं नाही तर त्यांना पांगवलं सुद्धा. या युनिटने गनिमी युद्धाच्या धर्तीवर रात्रीच्या अंधारात रशिया ताफ्यावर हल्ला केला आणि ड्रोनच्या मदतीनं ताफ्यांचे मोठे नुकसान सुद्धा केले. या सगळ्यामुळे रशियन सैन्य अस्वस्थ झालंय. एका अहवालानुसार विशेष युनिटने थर्मल इमेज कॅमेरे, लहान बॉम्ब आणि स्निपर रायफलने सुसज्ज ड्रोनच्या मदतीने रशियन सैन्याला शस्त्रे आणि शिधा देण्याचं आमिष दाखवलं होतं. होनकर म्हणाले की क्वाड्स रात्रीच्या वेळी दुचाकीवर हल्ला करतात. त्यांनी अनेक रशियन वाहनांचे नुकसान केले. त्यांनी सांगितलंय की रशियन सैन्यात या विशेष तुकडीची इतकी भीती आहे की ते रात्रीच्या वेळी हलत सुद्धा नाही. उलट त्यांना गावं किंवा जंगलात त्यांची वाहनं किंवा त्यांच्या टाक्या लपवून ठेवण्यास भाग पाडलं जातं. एअरोरो द्विजकाला एलन मस्कची मदत मिळते. स्पेशल युनिटने एक प्रणाली विकसित केली आहे ज्यामुळे शत्रूचं थेट स्थान मिळू शकतं. त्यांनी सेन्सरचे जाळे देखील उभारले आहेत. याशिवाय एक डिजिटल नकाशाही होता ज्याच्या मदतीने ते शत्रूवर लक्ष ठेवत होते. या एरोड्रोमने एलन मस्कच्या स्टारलिंक उपग्रह प्रणालीचा वापर करून क्यूच्या बाहेर शत्रूला रोखण्यास यश मिळवलं होतं. एअरोरो द्विजका जो युक्रेनियन सैन्याचा एक प्रमुख भाग बनलाय, विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणांनी सुरू केला होता. 2014 क्रिमियम युद्धादरम्यान या तरुणाच्या टीमने रशिया विरुद्ध लढण्यासाठी स्वेच्छेनं काम केलं होतं. आपलं तंत्र आणि कौशल्य वापरून त्याने 2014 रशियाचेही बरेच नुकसान केले होते. त्याचे संस्थापक वोलोदिमीर कोचको होते. त्यांचा 2015 डॉन बॉस मध्ये मृत्यू झाला होता. 2019 तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी हे युनिट विसर्जित केलं होतं, परंतु रशियन आक्रमणाचा धोका असल्याने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घाईघाईने त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं.